नमस्कार मित्रांनो, आज मी बनवत आहे चिकन फ्राय आणि काइंड ऑफ तो चिकन रोल पण म्हणता येईल त्याला. सो मी तुम्हाला दाखवेलच पुढं काय काय करणार आहे. सो मी आत्ता काय काय घेतलं आहे तुम्हाला सांगतो. चाट मसाला घेतला आहे, दही आहे, तंदुरी मसाला आहे, बटर आणि आपलं तिखट आणि हे चिकन आहे आणि हे आपले सगळे लाईक कोथिंबीर, टोमॅटो, आपलं काय रे ह्याला काय म्हणतात, कॅबेज आणि आलं, लसूण, कांदा आणि हळद, हे एवढ्या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत मी आता. आणि हां, इथं एक आपलं हे एक तेल आहे इथे. सो एवढ्या गोष्टी मला आता लागणार आहे बनवायला. सो मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवा. आता मी ह्याला काय केलं, चिकनला थोडं मीठ लावून ठेवलं आहे, मीठ आणि लिंबू. सो थोडंसं त्याला मस्त असं टेस्ट येतो, नाही का. आणि सो सगळं झालं की तुम्हाला दाखवलं, तर मी फर्स्ट टाईम येते इथे ट्राय करतो आहे. मी इंडियात बनवायचो बट आता इकडं थोडं, आता इंडियामध्ये कसं आई असायची सोबत, मग आईची हेल्प घ्यायचो वगैरे, पण इथे आता थोडंसं चॅलेंजिंग टास्क आहे. सो तुम्हाला दाखवेलच मी आता पुढं काय काय करणार आहे, ठीक आहे. मी आता काय करतो, ह्याच्यात हळद वगैरे लावून घेतो आणि ह्याच्यात मी चिकन तंदुरी मसाला टाकेल आणि सगळं मिक्सअप करून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो एकदा, ठीक आहे. चला अशा प्रकारे आपलं आता सगळं मी मसाला वगैरे लावून घेतला आहे ह्याला. ह्याच्यात मी आता काय काय टाकलं आहे तुम्हाला सांगतो. ह्याच्यात मी टाकलं आहे आपला तंदुरी मसाला, मिरची पावडर, चाट मसाला, दही, कोथिंबीर आणि आलं आणि आपलं हे हां आलंच टाकलं आहे थोडंसं आणि आपलं थोडंसं कोथिंबीर आणि कांदा टाकला आहे. हे सगळंसं मस्त मिक्स करून घेतलं आहे. सो ह्याला एक आहे ना एक 10-15 मिनटाला लावून ठेवायचं सगळं मस्त, ज्याला कसं प्रॉपर मसाला लागला पाहिजे. सो ठीक आहे, कारण की आता मी ॲक्च्युली इथं मला कॉर्नफ्लावर वगैरे मैदा वगैरे काही भेटला नाही आहे. सो त्याच्यावर मी डायरेक्टली असंच फ्राय करणार आहे. सो लेट्स ट्राय समथिंग न्यू आणि विदाऊट कॉर्नफ्लावर, विदाऊट मैदा आणि ह्याच्यात काहीच नाही आहे दुसरं. सो आत्ता जस्ट मी तेल टाकलं, आपलं तेल गरम होतं आहे मस्त. सो झालं की तुम्हाला दाखवतो. सो मी आत्ता काय केलं, ह्याच्यात कांदा, कोबी, टोमॅटो हे सगळं आता फ्राय करून घेतो आहे मस्त. तुम्हाला दाखवतो मी ते काय ते. आणि मी चिकन फ्राय करतो आहे बट हे जे काय केलं आहे हे तुम्हाला सांगतो मी काय केलं आहे शेवटी, ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात मी आता सगळे पीस टाकले आहेत, मस्त आता फ्राय होतो आहे. हां, वास तरी छान सुटला आहे. सो आता ह्याला जवळजवळ आता एक अर्धा तास लागतो प्रॉपर फ्राय व्हायला. सो मी थोडंसं जास्त क्रिस्पी करणार आहे सो त्याच्यावर मी जास्त वेळ ठेवेल, पण अर्धा तास मॅक्स ठीक आहे. आणि आता हे असं दिसतं आहे कलर. सो त्याचा कलर मी थोडा चेंज होईल तिथं फ्राय झाल्यावर. सो मस्त झालं की नाही तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही आता बघू शकता याचा कलर चेंज होत चालला आहे, हे बघा आता मस्त फ्राय होत आहे. सो तो मस्तपैकी एकदम छान कडक फ्राय करतो एकदम. आणि मस्त झालं की तुम्हाला दाखवतो एकदम मस्त, नाही का छान वास सुटला आहे. हा 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 मस्तच. सो आता टेस्ट कशी झाली मला माहिती नाही आहे. सो सगळं झाल्यानंतरच समजेल आता. अजून एक मी 10 मिनटं ठेवणार आहे अजून. सो ठीक आहे चला. सो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आपलं चिकन फ्राय रेडी झालेलं आहे मस्त. जबरदस्त जबऱ्या वास सुटला एकदम. पाणी सुटलं आहे मस्त तोंडाला, कधी खातो असं झालं आहे, नाही का. सो मी अजून टेस्ट नाही केला आहे. आता मी पुढं काय करणार आहे ना तुम्हाला ते मी दाखवतो. तुम्ही असंही खाऊ शकता डायरेक्टली, ह्याच्यावर मस्त बटर टाका, मस्त लिंबू पिळा, खाऊ शकतात. पण आता मी पुढं काय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो, ठीक आहे. सो आता चिकन मस्त फ्राय झालेलं आहे आपलं. सो आता मी काय करणार आहे माहिती का, हे इथं सॅन्सबरीमध्ये किंवा कुठल्याही इकडच्या लोकल ग्रोसरी शॉपमध्ये ना तुम्ही गेलात ना की ते असे हे रॅप्स मिळतात. सो हे मस्त आता हे कसं करायचं आहे तुम्हाला दाखवतो मी. सो मी आता करणार आहे चिकन रॅप. सो आता मगाशी तुम्ही जो रोल दाखवला होता पॅकेटमध्ये, तुम्ही आता काय करणार आहे, मस्त असं बटर लावलं आहे मी त्याच्यावरती आणि ते मगाशी कांदा, कोबी, टोमॅटोचं जे मी ते सगळं एकत्र फ्राय केलं होतं सो ते ह्याच्यामध्ये मी फिल करणार आहे. सो इट्स काइंड ऑफ अ स्टफ आणि त्याच्या आतमध्ये मी आता ह्या रोलमध्ये चिकन मी मस्त असे बारीक बारीक पीसेस मी टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून मला तो रोल करून खाता येईल. सो मी आता काय करतो, सगळं स्टफ फिल करतो आतमध्ये आणि मस्त ते रॅप करून फ्राय करतो ह्याच्यावर आणि तुम्हाला दाखवतो ते कसं दिसतं एक्झॅक्टली, ठीक आहे.
चला. सो मी आता काय केलं आहे, सगळं जे चिकन फ्राय आणि ते आधी आधीचे मी कांदा कोबी वगैरे सगळं जे मी फ्राय केलं होतं सगळे मी ह्याच्यात टाकलं होतं. हा सब रॅप करणार आहे मी ह्याच्यावरती, रोलच असणार आहे काइंड ऑफ. मस्त त्याआधी त्याचं बटर वगैरे टाकलं आहे मी आता. सो आता हे असं दिसतं आहे, आता रॅप केल्यावर तुम्हाला दाखवतो कसं दिसतं आहे. सो अशा प्रकारे आपला चिकन रॅप रेडी झालेला आहे. ह्याच्यात मस्त चिकन स्टफ केलं आहे. ॲक्च्युली झालं काय, माझं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि थोडंसं जास्त हे भाजलं गेलं, बट ठीक आहे, दॅट्स फाईन. उलट क्रिस्पी आणि छान लागेल ते, पण सगळ्यांनाच आवडेल तसं ना मला माहिती नाही. सो थोडं लक्ष राहू द्या माझं. थोडंसं मला फोन आला आणि मी थोडं लक्ष, माझं जास्त वेळ थोडं हे फ्राय झालं आहे, पण ठीक आहे, खायला छान लागेल. सो आता मी माझ्या रूमवरती जातो वरती आणि मस्तपैकी तुम्हाला दाखवतो जी टेस्ट कशी झाली, टेस्ट करतो तुमच्यासमोर. आणि चिकन फ्राय आणि हे आपलं चिकन फ्राय सेपरेट ठेवलं आहे मी, आणि हा आपला चिकन रॅप. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही आता रेसिपी सगळी बघितलीच असाल, काही मी काय असं स्पेशल शेफ वगैरे नाही आहे, पण आता इकडं आलो सगळ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत आणि आता शिकतो आहे हळूहळू. पण मी आज पहिल्यांदाच असा म्हणजे स्वयंपाकाचा ब्लॉग केला इकडं आल्यानंतर, आणि कारण की सगळे मसाले वगैरे रेडी नव्हते. सो आज पहिली डिश मी आज विथ सगळी मसाले आपले इंडियन मसाले बनवून आज मी चिकन आज फ्राय आणि चिकन रॅप मी आता बनवलेला आहे. सो आता तुम्ही जर मग अशी पाहिलं असाल तुम्हाला दिसतंय का आता? हां दिसत आहे. सो मी आता चिकन फ्राय पण थोडं वेगळं ठेवलं आहे. सो आधी आपण चिकन फ्राय टेस्ट करूयात, ठीक आहे? पण आईच्या हातची चव येणारच नाही आज, खूप मिस करतो आहे. आणखी नेहमी मी असं मस्त आराम निवांत बाहेर हॉलमध्ये बसायचो पुण्यात असताना, आणि मी आई झालं का स्वयंपाक आणि ती माझ्यासाठी स्वयंपाक करायची. संडेज वॉज लाईक मस्त आम्ही चिकन करायचो आणि माझ्यासाठी ती स्पेशल बोनलेस आणायची नाही का चिकन, आणि मस्त मला करून द्यायची. आज एवढी आठवण आली ना, थोडा इमोशनल झालो होतो स्वयंपाक करताना. आता त्याची खूप आठवण येते आहे, पण थोडं इमोशन्सवरती कंट्रोल ठेवतो आहे. आणि आता टेस्ट करूयात आपण, ठीक आहे? सो असा हा चिकन फ्राय आपलं मस्त शिजलं आहे आणि मस्त फ्राय झाला, छान झाली याचं. आणि याच्यात नाही कॉर्नफ्लावर आहे ना मैदा आहे कसलं काही कुठलं पीठ यूज केलेलं नाही आहे, डायरेक्टली आपलं फ्राय केलं मसाले यूज करून मस्त जायचं. तुम्ही ट्राय करू शकतात, मोस्टली इंडियन स्टुडंट्स जे इथे UK ला आले तुम्ही असं एक्सपेरिमेंट करू शकता आणि सक्सेस झालं आहे, एक नंबर झाला आहे. पण आईच्या हाती जो येणार नाही याला, खूप मिस करतो आईला आज. आणि हा आपला चिकन रॅप थोडंसं करपला आहे पण ठीक आहे. छानच झालं. सो मी आता निवांत खातोय, कारण की मला चिकन आरामात खाणार मी, असं घाई गडबड करून खाणार नाही, मस्त चव घेऊन खाईल. आता खूप दिवसांनी, जवळ 2 महिन्यांनी नॉनव्हेज खातोय. आज श्रावण गेला, मी गणपती पण गेले. सो मी गणपती झालं मोस्टली चिकन गणपती झाल्यानंतरच मी नॉनव्हेज खायला सुरू करतो. सो आज पहिल्यांदा मी नॉनव्हेज बनवलं इकडे आणि सक्सेस झालं एक्सपेरिमेंट. सो नेक्स्ट टाईम माझं अजून काय नवीन काय ट्राय केलं मी नक्की ब्लॉग करेल. आणि तुम्हाला प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.